रविवारी देशामध्ये 3,66,161 रुग्णांची वाढ झाली आहे. देशामधल्या कोरोना रुग्णांमध्ये थोडीशी घट दिसतीये. 3,53,818 जण एका दिवसात कोरोनामुक्त झालेले आहेत आणि 3,754 जणांचा 24 तासांमध्ये मृत्यू झालाय. देशामधली ही रविवारची आकडेवारी आहे. 3,66,161 रुग्ण वाढलेत आणि त्याच आकड्याच्या आसपास रुग्ण कोरोनामुक्त देखील झालेत. देशामध्ये कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 3,53,818 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. 24 तासांमध्ये 3,754 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर आजवर देशातल्या एकूण कोरोना बळींचा आकडा आता 2,50,000 उंबरठ्यावर पोहोचलाय. देशामध्ये आजपर्यंत 1,81,272 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये 11 गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय. सासवड, जेजुरी 2 नगरपालिकांसह 9 गावांना हा हाय अलर्ट आहे. 10 गावांना अलर्ट म्हणून जाहीर करण्यात आलाय. पुण्यामधल्या पूर्व भागात कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं वाढत चाललंय, त्यामुळे कडक निर्बंध आणि उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये लसीकरण केंद्रांवर लसीकरणाआधी कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. लसीकरणासाठी सध्या सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येते. पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळतोय. रविवारी दुपटीहून अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. नवीन रुग्णांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आल्यामुळे पुणेकरांसाठी निश्चितच ही आकडेवारी दिलासादायक आहे. गेल्या 24 तासात 2,025 नवे रुग्ण आढळलेत आणि 4,825 जण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आली. दैनंदिन रुग्णसंख्या 10,000 थेट 2,500 घरात गेली आहे, त्यामुळे मुंबईत आता केवळ 47,416 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 153 दिवसांवर गेलाय आणि रुग्ण बरे होण्याचा कालावधी हा 91% गेलाय. कठोर निर्बंधांमुळे कोरोना नियंत्रणात येण्यास मोठी मदत ठरतीय. दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली असली तरी चतुःसूत्रीमुळे मुंबईतल्या कोरोना आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आलंय. कोरोनाला रोखण्यासाठी बीएमसीनं ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटिंग या चतुःसूत्रीचा वापर केला आणि त्यामुळे रुग्णसंख्या घटल्याचा दावा आरोग्य विभागानं केलाय. आता तिसऱ्या लाटेसाठी बीएमसी सज्ज झाली आहे. मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आजही 5,25,000 मुंबईकर हे होम क्वारंटाईन आहेत आणि आतापर्यंत मुंबईमध्ये 64 लाख नागरिकांचं अलगीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तब्बल 45 ते 50% मुंबईकर हे कोरोनाच्या उंबरठ्यावर पोहोचलेत आणि जवळपास 6 लाखांहून अधिक मुंबईकरांना कोरोनाचा थेट सामना करावा लागला. भारतात अचानक आलेल्या कोरोना विस्फोटाला विषाणूचा हा नवा स्ट्रेन कारणीभूत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिक जीवघेणा आहे. लोकांचे जीव वाचवायचे असतील तर लसीकरण अभियानाला गती देणं हाच एकमेव पर्याय असल्याचं स्वामीनाथन यांनी स्पष्ट केलंय. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे अँटीबॉडीज तयार होण्यास अडसर निर्माण होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. नव्या स्ट्रेनमुळे रोज 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होतीये. म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय आणि कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये हा आजार आढळून येतोय. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास याचे गंभीर परिणाम होतात. केंद्र सरकारकडून या आजाराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले. बातमी मागची बातमी म्हणजे